हाय विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण तिसरं भारत आणि युरोपीय वसाहतवाद याचा आपण अभ्यास करत आहोत. मागच्या तासामध्ये आपण पोर्तुगीजांचा वसाहतवाद अभ्यासला. आजच्या या तासामध्ये आपण ब्रिटिशांचा म्हणजे इंग्रजांचा भारतातील वसाहतवाद हा मुद्दा अभ्यासणार आहोत. या मुख्य मुद्द्यामध्ये याचे आपण सहा उपमुद्दे करूयात, ज्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला पहिला मुद्दा अभ्यासायचा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. आपला दुसरा मुद्दा असेल ब्रिटिशांचं म्हणजे इंग्रजांचं भारतामध्ये आगमन. त्याचबरोबर आपला तिसरा उपमुद्दा असेल ब्रिटिशांची भारतातली पहिली वसाहत. त्यानंतर वसाहत म्हणजे नेमकं काय, ज्याला वखार असंही म्हटलं गेलं, तर या वसाहतीचं स्वरूप हा मुद्दा आपण अभ्यासू. त्यानंतर पाचवा उपमुद्दा आपला असेल ब्रिटिशांच्या प्रमुख भारतातल्या तीन वसाहती, ज्या पहिल्या टप्प्यातील प्रमुख तीन वसाहती होत्या, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या तीन वसाहती आपल्याला पाहायच्या आहेत. आणि त्याचबरोबर शेवटी आपण ब्रिटिश सत्तेचे कालखंड हा मुद्दा अभ्यासू. तर अशा पद्धतीनं सहा उपमुद्द्यामध्ये आजचा हा आपला ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन, वसाहतीसाठी आगमन हा भाग आपण पाहू. पहिला मुद्दा आपला आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. आपण पाहिलं पहिल्या प्रकरणामध्ये की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि फार मोठा एक भांडवलदारांचा वर्ग त्या ठिकाणी उदयास आला. कारण या औद्योगिक क्रांतीमुळं जी काही त्यांचं जे काही त्यांचं उत्पादन होतं हे उत्पादन अनेक पटीने वाढलं आणि परिणामी त्यांच्या नफ्याचं प्रमाणसुद्धा वाढलं. आणि यातूनच हे भांडवलदार जे काही आहे ते एकत्र यायला लागले. आणि अशा भांडवलदारांनी एकत्र येऊनच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. तो दिवस होता 31 डिसेंबर 1600. ही कंपनी स्थापन केल्यानंतर या कंपनीला पूर्वेकडील देशाशी म्हणजे आपल्या देशाशी आणि इतर देशाशी व्यापार करायचा होता. आता हा व्यापार करायचा म्हणजे तिथल्या सत्तेची त्यांना परवानगी लागणार. त्यांनी रितसर ब्रिटिश सत्तेकडे पार्लमेंटकडे अर्ज केला की आम्हाला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची परवानगी द्या. आणि राणी एलिझाबेथने त्यांना म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची परवानगी दिली, ज्याला व्यापाराची सनद असं म्हणतात. हा एक करार होता. इंग्रज सरकारने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षाची परवानगी दिली व्यापार करण्यासाठी आणि तोच करार व्यापाराची सनद म्हणून ओळखला जातो. कशासाठी ही कंपनी स्थापन झाली, या कंपनीचे काय उद्देश होते, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे काय उद्देश होते, त्यांचा उद्देश हाच होता की जे काही पूर्वेकडील देश आहेत त्या देशांकडे आपली जहाजं पाठवायची आणि या जहाजाच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या वस्तू आपल्या मायदेशात आणायच्या आणि त्या इथे विक्री करून त्यातून नफा मिळवायचा. विशेष करून मसाल्याचे पदार्थ आणि इतर पदार्थ त्यांना इथे खरेदी करायचे होते आणि ते इंग्लंडमध्ये नेऊन विकायचे होते आणि त्यातून मोठा नफा मिळायचा. याच उद्देशाने 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडमधल्या अनेक भांडवलदारांनी एकत्र येऊन एक कंपनी स्थापन केली आणि तीच कंपनी होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. पुढचा मुद्दा आपला आहे ब्रिटिशांचं भारतात आगमन. इंग्लंडमध्ये त्यांनी राणीकडून परवानगी घेतली व्यापाराची आणि आता हे व्यापारी लोक आपल्या देशाकडे व्यापारासाठी येऊ लागले. आता त्या काळी शिडाची जहाजं आणि लाखो सागरी मैल प्रवास, ही शिडाची जहाजं घेऊन ही व्यापारी लोक इंग्लंडमधून साधारणपणे डिसेंबर ते एप्रिल या काळात निघायचे. आणि इथे काही कालावधी माल खरेदी केल्यानंतर पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये परत जायचे. आता फार मोठा काळ होता. आता इथे जो माल त्यांनी खरेदी केलेला आहे तो माल ठेवायचा कुठं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. म्हणून त्यांना आता असं वाटू लागलं की इथे जर आपल्या वखारी, इथे आपल्या वसाहती, इथे आपले गोदाम जर असतील तर अधिक आपल्या फायद्याचं ठरेल. आणि यातूनच या इंग्रज व्यापाऱ्यांनी इथे वसाहती स्थापन करण्याचा विचार सुरू केला.
विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा मुद्दा आहे ब्रिटिशांची भारतामधली पहिली वसाहत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इथे जे काही इंग्रज व्यापारी आले होते त्यांचा हेतू आपल्याला लवकरच लक्षात येणार आहे. तराजू, तलवार आणि तख्त हे तीन हेतू त्यांचे होते, पण प्रामुख्याने सुरुवातीला ते या ठिकाणी व्यापारी म्हणूनच आले होते. व्यापाराबरोबरच आताच आपण पाहिलं की या व्यापारातून त्यांना वाटायला लागलं की इथे आपल्या वसाहती असल्या पाहिजेत, अशा हालचाली त्यांनी आता सुरू केल्या. व्यापारामध्ये जम बसला होता आणि त्याच वेळेस 1608 त्यांनी एक आपला प्रतिनिधी ज्याचं नाव होतं कॅप्टन हॉकिन्स, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आपला एक प्रतिनिधी कॅप्टन हॉकिन्स याला भारतामधल्या मोगल बादशहाकडे पाठवले. कशासाठी? की आम्हाला इथे व्यापारासाठी तर सवलत आहे, परंतु आम्हाला इथे वकार वसाहत स्थापन करण्याची परवानगी द्या. जेव्हा हा इंग्रजांचा प्रतिनिधी मोगल बादशहाकडे गेला त्यावेळेस मोगल बादशहा जहांगीरसुद्धा खुश झाला. का? त्याचं कारण काय? इंग्रजांपूर्वी आपल्या भूमीत पोर्तुगीज व्यापारासाठी आले होते आणि त्यांनी अनेक वसाहती स्थापन केल्या होत्या, हे आपण मागच्या तासाला पाहिले. एक घटना अशी घडली होती, या पोर्तुगीजांनी मोगलांशी वैर निर्माण करून मोगलांची काही जहाजं बुडवली होती आणि याचा राग मोगल बादशहाला होता. मोगल बादशहाला वाटलं की बरं झालं, इंग्रज व्यापाऱ्यांचा प्रतिनिधी आमच्याकडे माझ्याकडे आला, आता मला इंग्रजांशी मैत्री करून या पोर्तुगीजांशी बदला घेता येईल. या हेतूने मोगल बादशहाने इंग्रजांना वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली. तर अशा प्रकारे 1608 सुरत ही पहिली वसाहत इंग्रजांनी स्थापन केली. तिथे वसाहत स्थापन केल्यानंतर या वसाहतीमध्ये इथे खरेदी केलेला माल ते ठेवू लागले. सुरत या केंद्रावरून या वसाहतीतून त्यांचा आपल्या मायभूमीशी आता व्यापार चालू लागला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार आणि यातून ते आता मोठा नफा मिळू लागले, ही बाब इंग्रज सरकारच्याही लक्षात आली होती. मग इंग्रज सरकारने 1612 इंग्लंडचा जो जेम्स राजा होता, या जेम्स राजानं एक दूत भारतात पाठवला की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार वाढावा म्हणून. सर थॉमस रो हा दूत भारतात आला आणि त्याने मोगल बादशहाची भेट घेतली आणि भेट घेऊन अनेक ठिकाणी इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वसाहती स्थापन करण्याची परवानगी मिळवली. 1623 जर पाहिलं तुम्ही तर सुरतबरोबरच भडोच, अहमदाबाद, आग्रा, मच्छलीपट्टणम या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आता वसाहती, ज्याला वखार असंही म्हटले गेलेले, स्थापन झाल्या होत्या. आपला पुढचा मुद्दा आहे वसाहती, ज्याला वखार आणि त्याचबरोबर फॅक्टरी असंही संबोधल्या जातं. तर या वखारीचं वसाहतीचं स्वरूप कसं असायचं ते आपण पाहू. वखार म्हणजे एक मोठी एक जागा जी इंग्रजांच्या ताब्यात ते घेत असत, एक माल ठेवण्याचं कोठार असंही आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. काय असायचं त्या ठिकाणी? एक तर जो माल खरेदी केलेला आहे ते ठेवण्यासाठी एक मोठं कोठार असायचं, तिथे असणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्यांची निवासस्थानं त्या ठिकाणी असायची, एक कार्यालय त्या ठिकाणी असायचं. हा सगळा जो परिसर आहे ती तो परिसर म्हणजेच वखार किंवा इंग्रजांची वसाहत. त्या ठिकाणी विशेष करून एक हिशोबनीस असायचा सगळा हिशोब ठेवण्यासाठी, त्याचबरोबर खरेदी केलेला माल सांभाळण्यासाठी एक कोठार प्रमुख असायचा ज्याला आपण स्टोअर कीपर म्हणू, आणि कारकून असायचे, आणि एक फॅक्टर नावाचा कर्मचारी असायचा. फॅक्टर म्हणजे फॅक्टरीचा प्रमुख. अशा पद्धतीनं जी काही जो काही भूभाग त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनी, त्यालाच वसाहत किंवा वखार असं म्हटलं जायचं. त्या वखारीवर इंग्रजांचा ज्याला युनियन जॅक असं म्हटलं जातं झेंडा फडकवलेला असायचा. अशा पद्धतीनं अनेक वसाहती इंग्रजांनी पहिल्या टप्प्यामध्ये भारतामध्ये स्थापन केल्या आणि मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये असलेला जो काही माल आहे खरेदी करायला सुरुवात केली. 1660 ब्रिटिश राजा दुसरा चार्ल्स होता, त्याने तर कंपनीला आता एक नवीन परवानगी दिली. काय होती ती परवानगी? की तिथे भारतामध्ये तुमचा जो व्यापार चालू आहे त्या व्यापाराबरोबरच तुम्ही आता त्या ठिकाणी सुरक्षित तुमच्या सुरक्षितेसाठी
किल्ले बांधू शकता. एवढंच नाही, तुमच्या सुरक्षेसाठी सैन्य सुद्धा तुम्ही बाळगू शकता आणि वेळ प्रसंगी तुम्ही तिथे असणाऱ्या सत्ताधीशांशी युद्ध सुद्धा करू शकता. असे अधिकारच आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला इंग्रज सरकारकडून मिळाले. आपला पुढचा मुद्दा आहे ब्रिटिशांच्या प्रमुख तीन वसाहती. पहिल्या टप्प्यातील त्यांच्या प्रमुख तीन वसाहती होत्या त्याचा आपण अभ्यास करू. ज्या वसाहतींना ते प्रेसिडेन्सीज असंही म्हणत असत, त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या तीन वसाहतीचा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण मद्रास या वसाहतीविषयी माहिती पाहू. दक्षिणेकडे फार मोठं एक साम्राज्य होतं आणि त्याचं नाव होतं विजयनगरचं साम्राज्य. विजयनगरच्या साम्राज्याचा अस्त झाला आणि दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण भारतामध्ये छोट्या 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 सत्ता उदयास आल्या. आता अशा छोट्या छोट्या सत्तेकडून या इंग्रजांना ज्या काही सवलती आहेत ती मिळवणं अतिशय सोपं गेलं. 1639 भारताच्या पूर्व किनाऱ्यावर त्यांनी अशीच सवलत मिळवून किल्ला बांधायला सुरुवात केली आणि त्या किल्ल्याला नाव दिलं फोर्ट सेंट जॉर्ज. हा किल्ला म्हणजे ही त्यांची वसाहतच होती आणि हेच ठिकाण पुढं नावारूपाला आलं आणि मद्रास म्हणून ओळखलं गेलं, ज्याला आज आपण चेन्नई असं म्हणतो. ही इंग्रजांची एक वसाहत. इंग्रजांची पुढील प्रेसिडेन्सी, पुढची एक महत्त्वपूर्ण वसाहत होती मुंबई. मुंबईचा जो काही इतिहास आहे फार गमतीशीर आहे. मुंबई ही 7 बेटांची बनलेली आहे, ज्यामध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शिव आणि माझगाव या बेटांचा समावेश होतो. ही बेटं, ही भूमी इंग्रजांपूर्वी आलेल्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या ताब्यात होती. पोर्तुगीजांचा तिथून व्यापार चालायचा. पण एक गंमत अशी आहे की 1661 पोर्तुगीज राजानं आपली मुलगी ही ब्रिटिश राजपुत्राला दिली, जिचं नाव ब्रॅगांझा. ब्रिटिश राजपुत्र होता दुसरा चार्ल्स, याच्याशी त्या ब्रॅगांझाचा विवाह झाला, जी पोर्तुगीज राजकन्या होती. आणि पोर्तुगीज राजानं या विवाहामध्ये आनंद म्हणून, म्हणजे ज्याला आपण हुंडा म्हणून, आपल्या जावयाला मुंबईची जी बेटं होती ती भेट देऊन टाकली. आता लक्षात घ्या, भूमी कोणाची, कोणाच्या ताब्यात आणि कोणाला भेट देतो. अशा पद्धतीनं पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली ही भूमी जो ब्रिटिश राजा होता ज्याला विवाहामध्ये ही भूमी आनंद म्हणून मिळाली ती त्याच्या ताब्यात आली. आता चार्ल्स राजानं ती भूमी आपल्या ताब्यात आल्यानंतर त्या ठिकाणी आपलं व्यवस्थापन केलं, परंतु तिथला जो खर्च होता तो खर्च या राजाला परवडत नव्हता, चार्ल्स राजाला. मग त्याने एक पर्याय शोधला की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी भारत या भूमीत व्यापार करत आहेत, म्हणून त्याने ही मुंबई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने देऊन टाकली आणि अशा पद्धतीनं पोर्तुगीजांकडून मुंबई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आली, जी इंग्रजांची एक प्रमुख वसाहत किंवा प्रमुख व्यापारी केंद्र बनलं. 1667 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबई या ठिकाणी एक किल्ला बांधला आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर एक प्रमुख केंद्र आपल्या ताब्यात घेऊन तिथे बस्तान बसवलं. सुरत नंतर मुंबई इंग्रजांचं प्रमुख व्यापारी केंद्र बनलं. पुढची इंग्रजांची वसाहत होती कलकत्ता, ज्याला आज आपण कोलकाता असं म्हणतो. बंगाल हा एक फार मोठा प्रांत, आजचा बंगाल, बिहार आणि ओरिसा या भूभागाचा मिळून बनलेला. बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांनी मुघलांकडून परवानगी घेऊन हुगळी या ठिकाणी आपली एक वसाहत स्थापन केलेली होती, बादशहाकडून परवानगी घेऊन. 1698 हुगळी नदीच्या मुखावरच 3 गावांची जहागिरी इंग्रजांना मिळाली. इंग्रजांनी त्या ठिकाणी एक किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याला नाव दिलं फोर्ट विल्यम. आणि हेच ठिकाण पुढे या ठिकाणाची भरभराट झाली, एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून हे उदयास आलं आणि आज ते आधुनिक कोलकाता शहर म्हणून ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या लक्षात आलं असेल
की कशा पद्धतीचं ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये वसाहती स्थापन केल्या आणि केवळ वसाहती स्थापन करून ते थांबले नाही तर भारतामध्ये ते सत्ताधीश म्हणून सुद्धा या ठिकाणी त्यांनी राज्यकारभार सुरू केला। तर आपण या ब्रिटिश सत्तेचे कालखंड पाहूयात, आपला हा शेवटचा मुद्दा या भागातला या घटकातला। त्यात पहिला काळ आहे इसवी सन 1612 ते 1757 पर्यंतचा, हा काळसुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा काळ आहे। जेम्स राजानं थॉम्स रोला बादशहाकडे पाठवलं, वसाहती स्थापन करण्याच्या परवानगी घेतली, तिथपासून ते 1757 प्लासीच्या लढाईपर्यंतचा हा काळ। या कालखंडामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही केवळ व्यापाराच्याच भूमिकेत होती, हा त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला कालखंड। दुसरा काळ आहे 1757 ते 1858 पर्यंतचा, हा सुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचाच कालखंड आहे। परंतु या कालखंडामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आता केवळ व्यापारी म्हणून राहिली नव्हती तर ती सत्ताधीश बनली होती। प्लासीची लढाई आणि या लढाईनंतर हे व्यापारी आता व्यापारी न राहता भारतामधले सत्ताधीश बनले होते। बंगाल हा फार मोठा एक प्रांत आणि या बंगालचा नवाब होता सिराज उद्दौला। या सिराज उद्दौलाशी संघर्ष करून इंग्रजांनी बंगाल हा प्रांत आपल्या कब्ज्यात घेतला आणि त्या ठिकाणी आपली आता सत्ता स्थापन केली। तुम्हाला माहितीसाठी ब्रिटिश सेनापती होता त्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्ह आणि इंग्रजांकडे केवळ 900 गोरं सैन्य होतं, सिराज उद्दौलाकडे 60,000 सैन्य होतं। तरीसुद्धा इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा फार मोठा पराभव केला आणि बंगालवर आपलं वर्चस्व मिळवलं। आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी केवळ व्यापारी म्हणून या भूमिकेत न राहता ती आता या ठिकाणी राज्यकर्ते बनले होते असं म्हणायला हरकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश कालखंडामधला तिसरा कालखंड आहे 1858 ते 1947 पर्यंतचा, आपल्या स्वातंत्र्यापर्यंतचा। हा कालखंड कोणता? तत्पूर्वी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही जी खाजगी कंपनी होती इंग्लंडमधली, त्या कंपनीचं वर्चस्व आपल्यावर होतं हे लक्षात घ्या। मग एक घटना घडली इतिहासामध्ये आणि ती घटना 1857 उठाव म्हणून ओळखली जाते। 1857 उठावाला जरी अपयश आलं असलं तरीही या उठावामुळे मात्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इंग्रज सरकारनं बरखास्त केली। 2 ऑगस्ट 1858 रोजी इंग्रज सरकारने कायदा केला आणि भारतामध्ये जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व होतं ते संपुष्टात आणलं आणि प्रत्यक्ष पार्लमेंटचा म्हणजे इंग्रज सरकारचा अमल आपल्या भारतात सुरू झाला। हा अमल 15 ऑगस्ट 1947 पर्यंत होता, हा तिसरा कालखंड। तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुमच्या लक्षात आला असेल, ब्रिटिशांचं आगमन, त्यांच्या वसाहती, त्यांचं आपल्यावर वर्चस्व। तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रकरण 6 आहे, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। त्यावेळेस आपण या इंग्रजांविरुद्ध आपण कसा लढा दिला याविषयी आपण चर्चा करू आणि या लढ्यातूनच आपल्याला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि 350 वर्षाची ही जी काही गुलामगिरी होती त्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो। तर हा मुद्दा या ठिकाणी संपलेला आहे। पुढच्या तासिकेमध्ये आपण डच आणि फ्रेंच या युरोपियनांचं भारतात आगमन हा मुद्दा आपण अभ्यासू। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून एक सूचना आहे की जो काही भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात तो पाहण्यापूर्वी जे प्रकरण आहे तुमच्याकडे पाठ्यपुस्तकं आहेत, नसतील तरी PDFच्या स्वरूपात असतील, ती तुम्ही सुरुवातीला वाचायची एक वेळेस दोन वेळेस आणि त्यानंतर ही जी काही ईतिहासिक आहे हा व्हिडिओ आहे तो पाहायचा, त्यानंतर पुन्हा एकदा एक दोन वेळेस प्रकरणामधला तो भाग पुन्हा त्याचं वाचन करा, म्हणजे नक्कीच तुमच्या तो भाग लक्षात येईल। यावरही तुम्हाला जर एखादा घटक, एखादा मुद्दा, एखादी घटना लक्षात आली नाही तर तुमच्याकडे माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, तुम्ही त्यावर मला कळवू शकता किंवा कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या अडचणी सांगू शकता, त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हा भाग, हा तास तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। एवढंच नाही तर त्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल
सबस्क्राइब केलेले आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. परंतु अजूनही अनेक विद्यार्थ्यांनी जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही तासिका आहेत तुम्हाला त्या पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूत. धन्यवाद.